स्वयं सिद्ध आयुर्वेद स्वयं सिद्ध ची किमी आभारी सर्वच आजारांवर गुणकारी गुडघे दुखी हाडांची बळकटी मानसिक ताणतणाव पोटाचे विकार वजन वाढवणं मायग्रेनची समस्या निद्रानाश सांधेवात मसाज तेल केसांच्या समस्या याचबरोबर इतरही आजारांवर प्रभावी गुणकारी औषधे संपर्क स्वयं सिद्ध आयुर्वेद शेवाळी कॉम्प्लेक्स मनोज सर्व्हिस स्टेशन जवळ संगमनेर 97 67 69 95 59। आमदार मोनिका राजळे यांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या स्वच्छतागृहाच्या मुद्द्यावरून माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे आणि राजळे यांच्यातील वाद अखेर मिटला असून ज्या जागेवर स्वच्छतागृह उभारण्यात येणार होतं ती जागा आज राजळे यांनी बदलत या वादावर पडदा टाकला। आपण ज्येष्ठ नेते ढाकणे यांचा आदर करत असल्यामुळे स्वच्छतागृह दुसऱ्या ठिकाणी उभारण्यास आपण तयार झाल्याचं यावेळी आमदार राजळे यांनी स्पष्ट केलंय। राजळे यांनी आमदार निधीमधून स्वच्छतागृह उभारण्यासाठी 20 लाख रुपये पालिकेकडे वर्ग केले, मात्र ज्या जागेवर ते उभारण्यात येणार होतं त्या जागेवरून राजळे आणि ढाकणे यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली। या वादामुळे पालिका प्रशासन अडचणीत सापडलं होतं। आज राजळे या पालिका कार्यालयात आल्या आणि त्यांनी स्वच्छतागृह अजून का बांधलं नाही याची विचारणा करत दिलेला निधी मी परत घेईल अशी भूमिका घेतली। यावर मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी ज्या ठिकाणी ते उभारण्यात येणार होतं त्या जागेला बबनराव ढाकणे यांनी विरोध केल्यामुळे आम्ही काम बंद केल्याचं सांगितल्यावर आमदार राजळे यांनी चांगल्या कामाला खरे तर कुणी विरोध करणं हे चुकीचं असून स्वच्छतागृह उभारणं महत्वाचं होतं। ढाकणे हे ज्येष्ठ असल्यामुळे त्यांचा आदर आपण करत असून दुसऱ्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारावं अशी सूचना करत या वादावर पडदा टाकला। आज पाथर्डी नगरपालिकेचे पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला आणि नगरपालिकेमध्ये प्रशासकांच्या हाती कारभार आहे। तर जे विकास कामं केले होते कुठल्या स्टेजला आहे किंवा त्याच्या कामाला गती देण्यासाठी आणि छोटीशी बैठक आढावा बैठक घेतली सगळे पदाधिकारी माझी उपस्थित होते। विशेषतः पालिकेची प्रशासकीय इमारत आहे गेल्या 7 वर्षापासून त्याचं काम थोडंसं थांबलेलं होतं। कलेक्टर साहेबांनी परवानगी दिल्यानंतर त्याचं काम सुरू झालं आणि खरं तर मागच्याच 1 महिना आमचं उद्दिष्ट होतं त्याचं लोकार्पण किंवा ते कार्य नवीन कार्यालय सुरू व्हावं त्यासाठी आमचे प्रयत्न चालू होते। वर्षभर परत कोरोना किंवा तांत्रिक अडचणीमध्ये राहिले आणि BSR रेटही बदलला त्यामुळं जो निधी मंजूर झाला त्याचे काम होत नव्हते, परंतु आता हे काम सुरू झाले। त्याला अधिक गती देण्यासाठी येणाऱ्या 2 महिन्यामध्ये पालिकेचं पूर्ण वास्तू पूर्ण होऊन नवीन कारभार पालिकेतून चालवण्यासाठी आमचा प्रयत्न होता त्याचा एक आढावा घेतला। विशेषतः जॉगिंग पार्कचं चौथऱ्याचं काम पूर्ण झालं आणि तिथं मुंडे साहेबांचा पुतळा बसवायचा आहे त्याला संचलनाच्या टीमने भेट देणं आणि जी काही कागदपत्रे त्यांची कारवाई आहे ती त्यांनी पूर्ण करण्यासाठी सूचना शिवसाहेबांना देण्यात आल्या। त्याचबरोबर झाडं लावण्याचा जो एक कार्यक्रम होता त्याचा एक आढावा घेण्यात आला। विशेषतः स्वच्छतेच्या बाबतीत असेल डम्पिंग ग्राउंड असेल पाण्याची योजना असेल यासाठी काही BSR रेट बदलल्यामुळं पूर्वी मान्यता झालेल्या पाणीपुरवठा योजनेला एक शेवगाव आणि पाथर्डी नगरपालिकेचा एक ठराव लागत होता तर त्याच्याही बाबतीत शिवसाहेबांना सांगण्यात आलं। आणि विशेषतः गेल्या 1 वर्षापासून पाथर्डी शहराची आणि व्यापारी वर्गाची मागणी होती की ग्रामीण भागातील लोक व्यापाऱ्याला किंवा बाजाराला आल्यानंतर कुठेही अशी सार्वजनिक शौचालय नव्हतं पालिकेच्या वतीने थोडंसं आमच्याकडून दुर्लक्ष झालं तर ते देण्यात आलेलं नव्हतं शौचालय। तर आमदार निधीमधून त्याला 4-5 महिन्यापूर्वी 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते। त्याचं भूमिपूजनही पालिकेच्या खालीच जागा निश्चित करण्यात आली होती प्रशासनाने त्या ठिकाणी नारळ फोडलं होतं। वारंवार व्यापारी बंधू असेल किंवा काही लोक फोन करून विचारायचे तुम्ही नारळ फोडलं त्याचं काम का सुरू केलं मी शिवसाहेबांना फोन करायचे आज करू उद्या करू। नंतर त्यांनी सांगितलं की सन्माननीय या भागाचे लोक नेते बंधवजी ढाकणे साहेब यांनी विनंती केली की ह्या इथं तुम्ही टॉयलेट बांधू नका आमच्या वसतिगृहाला किंवा समोर एक मंदिर आहे तुला तुम्ही वास येईल किंवा स्वच्छतेच्या दृष्टीने त्यांनी विनंती केली होती परंतु प्रशासनाने किंवा नेहमी पदाधिकाऱ्याने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की विकास कामे आणि ही जागा पालिकेची आहे तर त्या ठिकाणी काम होऊ द्यावं असं विनंती केली असताना त्यांनी मी एक काम होऊ देणार नाही असं पालिकेच्या प्रशासनाच्या वतीने मला सांगण्यात आलं। शेवटी कुठं याला राजकीय रंग किंवा वाद नको या भावनेतून आज पदाधिकाऱ्यांबरोबर सीएमबरोबर बैठक घेऊन
जागा त्यांनी एक पर्यायी उपलब्ध करून दिलेली ज्या ठिकाणी आत्तापर्यंत शिवसाहेबांना तेच सांगितलं की तुम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये हे काम सुरू करा, कारण की प्रचंड रोष व्यापाऱ्यांचा आणि सर्वच नागरिकांचा या ठिकाणी आहे की शहरात आल्यानंतर कुठे त्यांना टॉयलेटची सुविधा नसल्यामुळे हे काम 8 दिवसात सुरू करा, किंवा मग नंतर हा जो निधी आहे आमदार निधी तो तुम्ही सरेंडर करून टाका किंवा पालिकेला काम करता येतील. माझी विनंती एवढीच होती की सार्वजनिक काम आहे शहराच्या दृष्टीने आहे, जागेची शहरात खूप अडचण आहे, कारण बऱ्याच दिवसापासून आपण मागतो सगळ्यांची मागणी एक नाही 2-3 टॉयलेट्स पाहिजे, परंतु जागा कुठे उपलब्ध होत नाही. जिथं कुठं उपलब्ध झाल्यानंतर अशा अडचणी आल्यानंतर त्या ठिकाणी हे काम व्हायला उशीर झालेला आहे. येणाऱ्या 8 दिवसामध्ये काम सुरू करू असं सिओरियन प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यांना ते लवकर करावं एवढीच एक विनंती आहे. परंतु भविष्यातही शेवटी ही शासनाची जागा आहे, यामध्ये कुणाचाच खाजगी व्यक्तीचा अधिकार नाही की एखादं काम बंद पडायला. परंतु एक ते आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याच सांगणे त्यांनी जो त्यांनी पर्याय सांगितलं होऊ नका, त्यांचं त्या ठिकाणी मान ठेवून येते तुम्ही दुसरी जागा दिलेली आहे आता टॉयलेट बांधले. पालिकेत प्रशासक आल्यावर प्रथमच आमदार राजळे यांनी पालिकेत येऊन प्रशासनाच्या कामाचा आढावा घेत विकास कामं कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जाणून घेतली आणि काही सूचनाही केल्या. अमोल कांकरी यासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.